लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। इगतपुरी कसारा दरम्यान अधिक रुंदीचा बोगदा आणि दोन नवे रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR तयार करण्याकरता रेल्वे मंत्रालयाच्या वित्त संचालनालयाने मंजुरी दिली आहे। त्यामुळे भविष्यात मध्य रेल्वेच्या या मार्गावरून देशभरातील 100+ अधिक रेल्वेगाड्या विना अडथळा धावू शकणार आहेत। नाशिक कल्याण लोकलचा मार्गही यामुळे सुकर होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे। नाशिक रोड ते मुंबई हा प्रवास जलद गतीने होण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून खासदार गोडसे यांचे प्रयत्न सुरू आहे। सद्यस्थितीत या मार्गावर 3 रेल्वे मार्ग असून इगतपुरी कसारा दरम्यान घाट परिसर असल्यानं सर्वच रेल्वे गाड्यांना बँकर लावण्याची गरज पडते। मात्र यासाठी वेळ लागत असल्यामुळे मुंबईहून मध्य रेल्वे मार्गे जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या उशिरानं धावत असतात। या घाट परिसरात अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्यानं नवीन बोगदानी चौथा आणि पाचवा नवीन रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी खासदार गोडसे यांच्या रेल्वे मंत्रालयाकडे सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे। इगतपुरी कसारा दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा चौथा आणि पाचवा रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे। यासाठी सर्वेक्षणाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले असून आता या कामासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी 8,70,00,000 खर्चास रेल्वे मंत्रालयाच्या वित्त संचालनालयानं मान्यता दिलेली आहे। तर इगतपुरी ते कसारा दरम्यान नवीन बोगदानी 2 रेल्वे मार्ग प्रस्तावित असल्यानं भविष्यात मुंबईहून देशभरात मध्य रेल्वे मार्गाहून धावणाऱ्या सुमारे 100+ अधिक रेल्वेगाड्या विना अडथळा धावतील। यामुळे बहुप्रतीक्षित नाशिक कल्याण लोकल धावण्याचा मार्गही मोकळा होणार आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।